नमस्कार. होळीच्या शुभमुहूर्तावर राधापुरात गंगेचे आगमन झाले आहे. गंगा ही तर राधापूरची ओळख आहे. राधापूरची गंगा आली म्हणजे राधापूर उन्हाळेमध्ये असलेल्या काही नैसर्गिक झऱ्यातून अचानक पाणी वाहू लागतं आणि एरवी कोरडी असलेली 14 कुंड पाण्याने भरतात. या झऱ्यातून सतत पाणी बाहेर येत असतं. हा प्रवाहच गंगा म्हणून ओळखला जातो. तो रात्रंदिवस अखंड वाहत असतो. एरवी गंगा जागृत नसताना या कुंडामध्ये पाण्याचा लवलेशी नसतो. यामागे एक आख्यायिका अशी आहे की गंगाजी साळुंके नावाचा कुणबी दरवर्षी पंढरपूरला जात असे. वयोमानानुसार त्याला ताणे जमीन असे झाले. त्यावेळी शेतात काम करताना तो रडू लागला. तेव्हा त्याची आयुष्यभराची सेवा पाहून शेतातल्या एका वटवृक्षाजवळ प्रत्यक्ष गंगा प्रकटली. अशी ही गंगा नेमकी येते तरी कुठून हे अजूनही कुणाला ठाऊक नाही. त्यामुळे महाराष्ट्रात कार्यरत भूगर्भीय अभ्यास करणाऱ्या संस्थांनी राधापूर गंगा तीर्थाचे अवश्य दर्शन घ्यावे, त्याची महत्त्वाची निरीक्षणे नोंदवावीत व संबंधित खात्यांकडून असा शोध घेण्यासाठी एखादा प्रकल्प किंवा योजना आखावी. त्यामुळे राधापूरच्या गंगेचे महत्त्व द्विगुणित होईल आणि जिल्हाधिकारी तहसीलदारही त्याचा पाठपुरावा करतील अशी मला आशा वाटते. तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.